सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीनं राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार मुंबई इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मुंबईतील सांस्कृतिक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनात सुप्रसिद्ध विचारवंत तथा लेखक श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर आणि डॉ महालक्ष्मी मानखेडकर यांच्या हस्ते देण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि महावस्त्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं सोलापूर शहरातील विश्वभूषण कांबळे हे एकमेव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत सोलापूर शहरातील सर्व लोकांच्या अडचणी जाणून घेऊन पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करणं त्या अडचणी सोडवणं अन्याय अत्याचाराच्या विरोधात सातत्यानं आवाज उठवणं गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देणं निराधार वयोवृद्ध लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणं शासनाच्या सर्व योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं या कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्याला आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर प्रभाकर गायकवाड सोनू ओव्हाळ विश्वरत्न कांबळे विनायक नागटिळक आदी उपस्थित होते